नाशिकच्या रामकुंडावर हजारो भाविक अस्थि विसर्जनासाठी येत असतात मात्र इथे असलेल्या कॉन्क्रिटीकरणामुळे नव्या वादाला तोंड फुटलंय रामकुंडाच्या कॉन्क्रिटीकरणामुळे अस्थिंचं विघटन होत नसल्याचा आरोप अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि पर्यावरणप्रेमींनी केलाय तर आतापर्यंत पाच कुंडांचं कॉन्क्रीट काढण्यात आलंय त्यामुळे झरे जिवंत झाल्याचा दावा काही सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे भावना अशी की इथे अस्थि विसर्जित केल्यानंतर ते अस्थि पाणी होतं व किंवा ते देवाला त्या श्रद्धेने सगळे लोक येतात जगभरातून येतात भारतातून येतात पण आपली जी श्रद्धा आहे ते श्रद्धे आपण शेवटी आपण पूर्वजांचे जे अस्थी आणतो ते श्रद्धेपोटी आणतो ते श्रद्धेने आपण ते विसर्जित करतो त्यानंतरचा जो काही विधी असतो जो प्रशासनाच्या हातात आहे त्यांनी किमान एवढी काळजी घ्यावी की लोकांच्या श्रद्धा किंवा भावना दुखावू नये या पद्धतीने त्याची विल्हेवाट करावी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट